शेतकरी बंधूंनो नमस्कार। जर आपल्या शेतामध्ये असं प्रकारे पाणी थांबलं असेल आणि जर सोयाबीन असं प्रकारे पिवळं पडत असेल तर त्यासाठी तुम्ही सरप्लस आणि आयन याची फवारणी करा। कारण जर हे पाणी बघा, इथं खूप पाणी साचलेलं आहे तर असं प्रकारे पिवळं पडलेलं आहे, तर यावरती सरप्लस आणि आयनची जर तुम्ही फवारणी केलं तर यामध्ये हिरवेपणा येऊन जे बुरशी तयार झाली आहे ती पण तिथं जागीच थांबून जाईल आणि सोयाबीनमध्ये हिरवेपणा हा चालू होऊन जाईल। तुम्ही बघू शकता हे मागे किती पाणी थांबलेलं आहे, त्याच्यामुळे आता हे जास्त पाऊस झाल्यामुळे ह्या पिवळेपणा जास्त दिसत आहे। तर जर तुम्ही सरप्लस आणि यांचा जर वापर केला तुम्हाला खरोखर याच्यामध्ये खूप चांगले रिझल्ट मिळतील। धन्यवाद।